अजीम मार्ग पर मिस्टर विकी, दो बल्लेबाज मैदान के अंदर, आप देख रहे हैं सईराज। पहली गेंद विकी की और ये विकी को बेहतरीन बेहतरीन से बेहतरीन षटकार लगा दिया। पहले गेंद पर बड़ा प्रहार मिस्टर साईराज की बैट से आता हुआ षटकार। सुपर काय सुरुवात केली साईराज मागच्या मॅच मध्ये झंझावत पाहिलं होतं 88 धावांचं आणि धावसंख्या आपण पाहिली 5 षटकामध्ये 110 धावा एकत्रित उभ्या केल्या होत्या आणि 111 धावांचं टार्गेट ठेवलं होतं। इथे मात्र फ्लाइंग स्टॅक प्राप्त करतोय राजूजी। यस, दोनों को मैन ऑफ द मैच मिला है। दो देखेंगे फिर से एक बार, बेस्ट वर्सेस बेस्ट, और ये बेस्ट और ये बेस्ट, और फलंदाज यहाँ पर बेस्ट हो देता हुआ, यहाँ पर बेहतरीन बल्लेबाजी मिस्टर साईराज के द्वारा छक्का लगता हुआ 6 रन। यस सुपर काय सुरुवात केली साईराजांच्या बॅटमध्ये, दोन चेंडू व दोन लगातार षटकार। मागच्या मॅचचा हिरो होता साईराज पाटील आणि इकडे पहिला तर विकी घरत, परंतु विकीवर हल्ले चढवले जात आहेत बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन षटकार। यस, बेहतरीन बल्लेबाजी वहां पर दिखाई दे रही है मिस्टर साईराज की। दो गेंद में दो बड़े शॉट उनके बल्ले से आए हैं, बेहतरीन अभी तक बल्लेबाजी करते हुए विकी को यहाँ पर कमबैक करना पड़ेगा, अच्छी गेंदबाजी करना भी, गेंदबाजी में परिवर्तन करना पड़ेगा विकी को। यस, इकडे डॉट चेंडू हाताला लागलेला, विकेट्स प्राप्त करावे लागतील या मॅच मध्ये कमबॅक, कारण बराड संघ आहे दोरकाबाई चिखलवाडा संघ, परंतु मागच्या मॅच मध्ये दमखम दाखवला सिद्धिविनायक तलावपाडा संघाने स्टार बॉय संघाला पराभूत केलंय। फिर से एक बार, सो ब्यूटीफुल सो एलिगेंट, जस्ट जस्ट लुकिंग लाइक अ वाव षटकार। आज आवाज घुमणार हाय, भारी जल्लोष चालणार हाय, आज आवाज घुमणार हाय, भारी जल्लोष चालणार हाय, आज चिखलपाड्या गावात सीपीएल लीगचा आवाज घुमणार हाय, आज चिखलपाड्या गावात सीपीएल लीगचा आवाज घुमणार हाय, आज चिखलपाड्या गावात सीपीएल लीगचा सिपिल घुमणार पुढच्या महिन्यामध्ये। तत्पूर्वी आपण जाऊया मॅचच्या दिशेने, तीन चेंडूवर तीन लगातार षटकार ठोठावल्यात ऑन फायर साईराज पाटील, काय सुपर फलंदाजी केलंय राजूजी। यस, बेहतरीन बल्लेबाजी वहां पर, ऑन साइड में खेला हुआ गेंद बढ़िया, यहाँ पर बल्लेबाजी भी, दो रन आसानी से पूरे हो सकते हैं यहाँ पर, बेहतरीन बल्लेबाजी, दोनों बल्लेबाज वहां पर दौड़ते हुए, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। मिस्टर साईराज अपने बल्ले से अभी तक बेहतरीन बल्लेबाजी करते हुए 20 रन आए हैं उनके बल्ले से, चार गेंदे और 20 रन, अभी रोकना पड़ेगा विकी को, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। अगली गेंद, फिर से एक बार बड़ा शॉट, हे प्रभु, हे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे, ये क्या हुआ, विकी को धो डाला, बढ़िया षटकार। अभी गामछा भी विक्की का खुल गया। बॉल 26 धावा, काय जबरदस्त फलंदाजी, मागच्या मॅच मध्ये दमखम दाखल होता 88 धावांचा योगदान, आणि या मॅचचा विचार केला तर 26 धावांचं योगदान दिलंय साईराज या खेळाडूने। यस, बेहतरीन बल्लेबाजी वापर साईराज के द्वारा अभी तक की है। वो बोलता है कि मैं झुकेगा नहीं और मैं रुकेगा नहीं, देखना पड़ेगा अगली आखिरी गेंद होगी। मैं झुकेगा नहीं साला, पुष्पा पुष्पराज, और यह है साईराज षटकार 6 रन। रोहित राजू साठी मध्ये पारितोषिक आलंय मान्य पॅकर्स यांच्या माध्यमातून 100 माझा कॅश पाहिजे। सुपर काय जबरदस्त फलंदाजी पाहिल्या साईराज, धावसंख्या आपण पाहिली तर 32 धावा 5 षटकार ठोठावल्यात, आणि मागचा मॅचचा विचार घेतला 88 मध्ये 100 पार केले सध्या या फलंदाज साईराजनं।
यस बेहतरीन अभी तक का बल्लेबाजी करते हुए अभी स्ट्राइक पर होंगे मिस्टर स्वप्निल और गेंदबाजी मार्ग पर स्वप्निल, दोनों स्वप्निल, गेंदबाज स्वप्निल, बल्लेबाज स्वप्निल। देखा जाए तो अभी अगली गेंद, ये देखिए स्वप्निल की करामात, ये गया सीधा सीमा रेखा पार, बेहतरीन षटकार 6 रन के लिए। षटकार डेफिनेटली बेहतरीन यहाँ पर बल्लेबाजी के, यह देखिए ये भी बड़ा प्रहार किया है, नहीं रोक पाएंगे, यह बेहतरीन फील्डिंग वहां पर भूपेश द्वारा, 1 रन ही मिलता हुआ, इस 1 रन के साथ स्कोर बोर्ड बढ़ता हुआ 44 रन ऑन द बोर्ड लगते हुए 45। डेफिनेटली हाई स्कोर होगा। ओहो ये ऑफ साइड में जयेश दौड़ेंगे गेंद पर और ये 2 रन मुझे लगता है आसानी से पूरे होंगे। यस डेफिनेटली ये 2 रन आसानी से पूरे, स्वप्निल दिशाहीन गेंदबाजी हो रही है, यहाँ पर अंपायर का इशारा आता हुआ ये वाइड करार देते हुए, बेहतरीन यहाँ पर गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार स्वप्निल इस वाइड के साथ स्कोरबोर्ड बढ़ता हुआ 48 रन ऑन द बोर्ड लगते हुए। बेहतरीन वहां पर बल्लेबाजी 42 रन ऑन द बोर्ड लगते हुए 52 सॉरी। ओहो ये ऊपर गई गेंद, गेंद के नीचे मौजूद है, ओहो ये कैच छूटते हुए यहाँ पर, कैच चांगला डीबीएन कॅमेरामॅन कॅमेरा वर्क करतात प्रशांत भगत यांना, रोहित चौधरी जे प्रेक्षक आहेत झाडांचा आधार घेत आहेत सावळी, धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर 52 या स्कोर कार्डवर, इकडनं विकेट्स प्राप्त करण्याची संधी आली होती परंतु विकेट्स प्राप्त केला नाहीये। साईराज 6 चेंडू 6 षटकार ठोठावत आहेत तर अजयजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राईज असेल।
सहा बॉलवर सहा षटकार, 2000 रुपयाचा कॅश प्राइज अजयजी पाटील साहेबांच्या माध्यमातून असतील. अगली गेंद गेंदबाज होंगे मिस्टर अक्षय. बल्लेबाजी मार्ग पर स्वप्निल बेहतरीन वापर बल्लेबाजी करते हुए फिर से एक बार देखिए बड़ा शॉट. आपले डोंगराचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नहीं साला षटकार. दरवर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. दरवर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. सांगतोय मी खर खर सर सांगतोय मी खर खर. सुपर षटकार चौकांच्या आतिशबाजी पाहायला म्हणताय. धावसंख्या डाउन पोहोचलाय 58. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा यावेळेस डॉट चेंडू थोडासा सुटकेचा निश्वास सोडला असेल. बाल बाल बच गए. काय वाटतं गेंद टप्पा खाने के बाद सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद गई थी लेकिन विकेट कीपर पकड़ नहीं पाए और ये बिंदी गेंद जाती हुई. बढ़िया अभी तक कमबैक करते हुए अक्षय. ऐसा ही कमबैक करना पड़ेगा गेंदबाज अक्षय को जैसे बल्लेबाजी करते. साईराज 38 रन्स, स्वप्निल 19 रन्स, पांच गेंदों में 19 रन्स स्वप्निल के बैट से बल्ले से. ये भी मारने का प्रयास था लेकिन टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई और ये बिंदी गेंद आती हुई. बढ़िया कमबैक अक्षय के द्वारा. सुपर सुपर नाइस गेंदबाजी मिस्टर अक्षय. सैराज अपन सकाळच्या सत्रामध्ये 50 धावा ठोठावणारा पहिला फलंदाज पाहिला आहे आणि आताही मात्र त्या दिशेने वाटचाल करतोय. सध्या 38 धावांचं योगदान दिलंय 9 चेंडू मागे. एका बाजून स्वप्निल 19 सहा चेंडू फेस करताना. इकडनं अक्षयने कम बॅक केलंय. पहिल्या चेंडू जरी शेट करला तरी 2 चेंडू डॉट आल्यात. एक बार प्रहार किया है लेकिन वहां पर छोटे कद के यहाँ पर क्रिश मौजूद है. फेकी करेंगे फिर से एक बार. एक रन ही मिलता हुआ इस एक रन के साथ स्कोर बोर्ड बढ़ता हुआ 59 ऑन द रेड स्कोर बोर्ड. अजूनही 2 चेंडू आहेत. धावसंख्या 59 धावा या स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा अक्षय. सैराज या वेळेस पाहता मिस टाइम स्ट्रोक होईल का. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तत्पूर्वी क्षेत्ररक्षक 1 बाउन्स क्षेत्ररक्षण करतायत. फेकी करतायत तद्वर 2 धावा परिपूर्ण केल्या त्यात. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय टीमची टोटल 61 धावा बिनबाद. यस सैराज के द्वारा यहाँ पर 40 रन लगते हुए 10 गेंदों में 40 रन. बेहतरीन बल्लेबाजी सैराज के द्वारा. आखिरी गेंद होगी इस ओवर की. मिस्टर अक्षय गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार तैयार. सैराज खेलते हुए बड़ा शॉट मारने का प्रयास था लेकिन बैट की एज लगी और आशीष को ले आता तो अच्छी फील्डिंग वहां पर आशीष के द्वारा. अरे थम्बे थम्बे तले साचे और आशीष गेंद के पीछे भागे. चांगला क्षेत्ररक्षण आशीष च कौतुक करावं लागेल. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलाय 63 रन स्कोर कार्ड. 3 षटकाची योग्यरित्या समाप्त झालंय. येणारे 6 चेंडू असतील. 6 चेंडूवर काय घडामोडी होतील तत्पूर्वी जाऊया कुंडनजी डिझाईनना एक संधी देऊया. आम्ही उडवली दांडी पण केला या पत्ता गुल. आम्ही उडवली दांडी पण केला या पत्ता गुल. सुपर क्षेत्ररक्षण केलंय. अंकुश चं कौतुक करावं लागेल. काय आशिषचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू अडवला गेलाय आणि 2 धावा इकडे राखल्या गेल्यात. 1 मिनिट आधीच म्हणजे 19 मिनिटात 14 मिनिटात ही 3 षटक समाप्त केल्यात. गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज. पुन्हा एकदा जयेश घरत हा गोलंदाज. यस जयेश बेहतरीन गेंदबाज है या इस टीम के लिए. अभी देखेंगे अगली गेंद. बड़ा प्रहार और ये गई सीधा सी मार्शा पार फ्लैट षटकार डीजे. पहली गेंद पर बड़ा प्रहार आया है स्वप्निल के बल्ले से. अभी तक स्वप्निल 8 गेंदों में 26 रन अपने बल्ले से आए हुए हैं.
अच्छी यहाँ पर बल्लेबाजी, दोनों बल्लेबाजों पर क्या कहेंगे इस बल्लेबाजों के द्वारा? सुपर कामगिरी के लिए सद्या 11 चेंडू ने 42 धावन से योगदान साइड है, दूसरे बाजू 8 चेंडू ने 26 धावा। पुनः एकदा हवाई फायर केला जातोय, चेंडू आलाय स्लॉट मध्ये आणि पाठवलाय प्लॉट मध्ये, हा येतोय खणखणीत दर्जेदार षटकार 6 धावा। आपण पाहिले तर 75 धावांची भागीदारी होतो, एकही विकेट गमावलं नाहीये द्वारकामाई चिखलपाडा संघाने, सुपर कामगिरी केलंय, क्या कहेंगे राजूजी इस प्रकार से बल्लेबाजी हो रही है। यहाँ पर बल्लेबाजी का तो आप देख रही है, लेकिन गेंदबाजी मार्ग पर थोड़ा सा मुझे लगता है थोड़ा उनको रोकना पड़ेगा बल्लेबाजों को। ये देखिए ये रोकने में सफल रहेंगे या नहीं, ये हाँ यस डेफिनेटली विकेट मिलता हुआ यहाँ पर स्वप्निल बैक टू द डगआउट जाते हुए यहाँ पर दिखाई दे रहे हैं। सुपर 75 धाव संख्येवर पहिला गडीबाद झालाय स्वप्निल बॅक टू द पॅवेलियन। जयेश करत मैदानच्या आतमध्ये दाखवले 10 चेंडू आणि 32 धावांचे योगदान, काय जबरदस्त फलंदाजी केलंय। एका बाजूने पाहिलं तर साईराज अजूनही मैदानच्या आतमध्ये आहे, 11 चेंडू आणि 42 धावांचे योगदान। संधी होती साईराजला दुसरी हाफ सेंचुरी ठोठावण्याची, परंतु नॉन स्ट्राइक इंडला आहेत आणि नवीन फलंदाज जयेश करत मैदानच्या आतमध्ये जातोय, त्याला स्ट्राईक वर आणण्याचं काम सध्या करेल, कारण जयेश ही हार्ड हिटर फलंदाज आहे। अच्छा कमबैक माना जाएगा यहाँ पर जयेश का, दो बड़ी शॉट जरूर आए थे उनकी गेंदबाजी मार्ग पर और ये विकेट भी हासिल हुआ। अगली गेंद फिर से एक बार देखेंगे, चौथी गेंद डालेंगे मिस्टर जयेश जयेश के लिए। ये थोड़ा सा खराब गेंद, अंपायर का इशारा था वह, ये वाइड गेंद है। अगर जयेश हैट्रिक लेते हैं तो किरण जी कारबारी की तरफ से, किरण घरत के तरफ से यहाँ पर 300 का इनाम। ये नहीं रुकेगा ये जयेश, जयेश के ऊपर जयेश हावी हो रहा है और ये गया सीमा रेशा पार षटकार। इस 6 रन के साथ स्कोरबोर्ड भी बढ़ता हुआ 82 रन ऑन द बोर्ड लगते हुए। बढ़िया बल्लेबाजी अभी तक साईराज और ये नए जयेश के द्वारा। ओहो ये भी हवाई सफर, दिशाहीन गेंदबाजी हो रही है और इस दिशाहीन गेंदबाजी पर बड़े प्रहार आए हैं जयेश के बैट से, ये निकला सिक्सर। स्कोरबोर्ड देखा जाए तो 88 रन ऑन द बोर्ड लगते हुए, लॉस ऑफ वन विकेट। सुपर फलंदाजी पाहायला मिळते, 88 धावा, अजून एक चेंडू असेल, आणखीन एक चेंडू, शेवटचा चेंडू असेल, साईराजचं कौतुक करावं लागेल। 11 चेंडू आणि 42 धावा, इकडनं 2 चेंडू फेस करताना 12 धावांचं योगदान जयेश घरत। आखरी गेंद, आखरी गेंद पर बड़ा प्रहार, ये भी गई, ये गई सीमा रेशा पार षटकार, बिग 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 षटकार 6 धावा। धावसंख्या झाली 4 षटकानंतर 94 आणि 95 धावांचं लक्ष असेल विजयासाठी। नेक्स्ट मॅच लगेच आपण टॉस साठी या, चला टॉस साठी या। साई माऊली आणि श्री गणेश जलसार दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस साठी या, जिथे टॉस केला जाईल दोन संघामध्ये। नेक्स्ट मॅच चला टॉस साठी या, दोन्ही संघांना विनंती असेल। श्री गणेश जलसार एका बाजूने असेल, दुसऱ्या बाजूने साई माऊली चिखलपाडा। हॅलो, चला टॉस साठी या, चंद्रकांतजी पाटील साहेबांना विनंती असेल, आपला शुभ असते टॉस केला जाईल।
हॅलो, चला टॉस खेळतोय चंद्रकांतजी पाटील साहेबांचे शुभ असते. एका बाजूने श्री गणेश चलसार आणि दुसऱ्या बाजूने साईमाऊली चिखलपाडा. टेल कॉलिंग केलंय, येस टेल आलाय, फक्त डिसिजन काय असेल? क्षेत्रक्षण. येस, मी विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. टॉस जिंकलाय एकदा श्री साईमाऊली चिखलपाडा संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असेल. जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने, जिथे आमचे दोन समालोचक असतील. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहत आहेत या स्पर्धेचं आयोजन. डीबीएन लाईव्ह टेलिकास्ट या चॅनेलवर आपण ही स्पर्धा पाहत आहेत. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी, चाफेवाडी चषक, गौरवशालीची परंपरा, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन. सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल, जर सिद्धिविनायक तलावपाडा संघ जर विजयी झाला तर आदरणीय अल्पेश दादा भोईर यांच्याकडून 10,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी लागले गेले. रामचंद्रजी घर साहेब मॅचचा आनंद घेत असताना फिट अँड फाईन असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान डोंगराच्या कडाकपऱ्यात आपल्याला पाहायला मिळतं. विराथन बुद्रुक हे मैदान आपण पाहू शकाल. झाडे लावा, झाडे जगवा हेच मात्र मंत्र या श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. निदान प्रत्येकाने एक झाड लावलं तरी सुद्धा आज जे प्रदूषण आहे त्याच्यावर समस्या आपण सातत्याने पाहतो. कधी अवकाळी पावसाने मात्र सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. हे संपूर्ण निसर्गाच्या पुढे कितीही गुडघे टेकले तरी सुद्धा आपण हतबलच असतो. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा जे शुद्धीकरण होतं हवेमध्ये ते मात्र आपण पाहताय. जेव्हा तुम्ही झाडे लावतील तेव्हा मात्र तुम्हाला नेहमीच त्याचा विसावा मिळेल. कारण जेव्हा उन्हाळ्याचा तडाखा येतो त्यावेळेला आपण एक झाड तरी निदान शोधतो की जेणेकरून तिथे त्या झाडाखाली आपण बसून मॅचचा आनंद घ्या किंवा विसावा घ्या किंवा बाईक लावण्यासाठी सुद्धा आपण तिथे तरसतो. तर अशा वेळेला हे मंत्र सुद्धा दिलंय, झाडे लावा, झाडे जगवा. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळलाय. बॉडरमॅनचा उपयोग करत असताना चेंडूला पाठवलंय षटकारासाठी. 6 धावा, ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, 6. पहिल्याच बॉलवर जबरदस्त बॉडरमॅनचा उपयोग केला. मनगडाचा वापर करत चेंडूने प्रितेशने चेंडूला मात्र या ठिकाणी पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि त्यानंतर स्लोवर वन चेंडू अंकुश या गोलंदाजाचा पाहायला भेटतोय. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा. तत्पूर्वी कोणतेही धाव येत नाहीये. षटक क्रमांक पहिलं, 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेले आमचे लाडके क्रिकेट शौकीन त्यांचं करूया आपण वेलकम. जे श्रोते जोडले गेलेत डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून त्या श्रोत्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर. जेव्हा जेव्हा तुम्ही हे चेंडू मात्र यावेळेला पिच करतील तेव्हा त्याचं बेनिफिट, कारण थोडंसं कठीण जातं ज्या वेळेला तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करता. तिथून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज आणि जर स्लोवर वन चेंडू येत आहेत तर अजून त्रस्त होतात फलंदाज. पिक करण्यासाठी त्यांना तो वेळ मिळत नाही, अगोदरच बॅट फिरली जाते आणि अशा वेळेला चेंडू मात्र स्लोवर वन येतो. पुन्हा एकदा आता आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळतोय. अंकुशने खूप चांगला कमबॅक केलाय. पहिला चेंडू वगळता जर आपण पाहिला तर खूप चांगली गोलंदाजी राहिले ते अंकुश या गोलंदाजाची. षटक क्रमांक पहिलं, चांगले चेंडू आहेत. ज्या पद्धतीने अचूक टप्प्यावर भेदक मारा, लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी करणारा अंकुश स्वतः ऍज अ कॅप्टन म्हणून ओळखला जातोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यष्टीचितच्या स्वरूपात फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट डाऊन, 6 वर पहिला धक्का पाहायला मिळतो प्रितेशच्या स्वरूपात. बॅक टू द पवेलियन. भाई
दशरथजी घरत साहेब पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये जॉईंट होतायत, त्यांचं करूया आपण वेलकम. प्रणय पाटील सकाळपासून आपण पाहतायत खूप अथक परिश्रम अथक मेहनत, प्रथमेश यांना पाहताय, सुरेंद्र यांना आपण पाहतायत, शुभमला आपण पाहू शकाल. ही अपकमिंग जे आहेत आणि टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं प्रणय या खेळाडूकडे, आणि म्हणजेच उद्याचं भवितव्य या आयोजकाच्या भूमिकेत आत्ताच त्यांनी धोरणं जे हातात घेतली गेलेत ही खूप महत्वाची भूमिका असते. अक्षय पाटील यांनी सुद्धा खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धेच्या माध्यमातून, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, विकीच्या बॅट मधून धाव येत नाहीये. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलं आहे. तब्बल जर आपण पाहिलं तर 95, आता 18 बॉल 89 धावा अशी स्थिती पाहायला मिळते विजयासाठी. गेल्या मॅचमध्ये सुद्धा 110 धावा कुटण्याचा पराक्रम केला गेला होता. साईराजच्या बॅटमधून धावा कणखर पद्धतीने पाहायला मिळाल्या, 88 88 धावा, आणि त्याच्या आयुष्यातील कारकिर्दीतली 88 इंडिव्हिज्युअल धावसंख्या हायेस्ट आपल्याला पाहायला मिळते. आता सुद्धा बॅटिंग करत असताना आपण पाहिले तर जवळजवळ 6-5 षटकार ठोठावले आणि 38 धावांचं योगदान 42 42 धावांचं योगदान दिलं, खूप चांगली ग्रेट बॅटिंग केली. उमेश जर आपण पाहिलं जयेशने 3 षटकार ठोठावले, त्यानंतर साईराजने ज्या पद्धतीने फटकेबाजी केली, साईराज सुपर बॅटिंग केली 42 42 धावा, स्वप्नीलच्या बॅटमधून 38 धावा आणि जयेशच्या बॅटमधून 18 धावा महत्वपूर्ण, आणि तो जयेश अष्टपैलू नेतृत्व म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, दिलीप जिकिनी मधुकर जिकिनी या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. साईराज फुटचा परिपूर्ण वापर करत असताना अंकुश त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावतील बॅकअपसाठी. 2 धावा निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. गेल्या मॅचचा हिरो विकीला आपण पाहतायत, कलरफुल प्रिंट टी शर्ट परिधान करणारा मॅन ऑफ द मॅच खुशी 11 अर्पेश दादा भोईर, आणि त्याचप्रमाणे क्रियांश 11 अर्थातच अंकुश भोईर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच टी शर्ट दिले गेलेत, सौजन्य केले गेलेत. 8 धावा एक गडेच्या मोबदल्यामध्ये. जयेश घरत 12 नंबरची जर्सी परिधान करणारा राईट अमोर द विकेटने गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता, स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळतो. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला अशा प्रकारची उत्क्रांती करणं साहजिकच ठरलं गेलंय, कारण फलंदाजाला त्याचं बॅटिंग स्टान्स म्हणा, त्याची स्टँडिंग पोझिशन बॅटिंग सी पाहायला मिळते, त्याचप्रमाणे तो शफल होऊन खेळतोय का, कशा पद्धतीने कुठल्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा मनसुबा त्याचा असेल, हे सर्व काही गुण वैशिष्ट्ये पाहावी लागतात. आता वेगवान मारा होता या अगोदरचा चेंडू स्लोवर 1, हा चेंडू जर आपण पाहिला तर वेगवान मारा केला, म्हणजेच वेरायशन आहे गोलंदाजामध्ये, आणि अलीकडच्या काळामध्ये वेरायशन असलेलाच गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करण्यात यश संपादन करतो, आणि तेच जयेश घरतच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 8 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये, 1.3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. इथून सरळ बॅटचा जरूर उपयोग केला गेला, चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. अतिशय सुंदर आणि देखणा फटका पाहायला मिळतो, षटकार अक्षयच्या बॅट मधून 6. या षटकार आणि संघाची धावसंख्या 14 जाऊन पोहोचली गेली एक गडेच्या मोबदल्यामध्ये. 95 धावांचा पाठलाग करत असताना थोडीशी नामुष्की उडवली गेले. ऑन साईडला खेळत असताना आपण पाहता शॉट ऑन पूल केला जातोय, क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल मिडॉनचा, तत्पूर्वी सिंगल मेल, या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 15 धावसंख्येवर. आज विटी लाईन म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणून या विभागामध्ये खूप चांगलं प्युअर आणि क्वालिटी दर्जाचं क्रिकेट खेळलं जातं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक मनसुबा बाळगला होता. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले, 2 षटकांमध्ये 15 धावा 95 धावांचा पाठलाग करताना आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 80 धावांचं लक्ष असेल. सामने 4 षटकांचे रंगताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या फेरीचा विचार केला तर 5-5 षटकांचे हे सामने खेळवले गेले, म्हणजेच ॲक्युरेट टाईमनुसार सामने जर सुरुवात झाली तर तुम्ही 9:30 वाजता परफेक्ट आलात दोन्ही संघ, तर तुम्हाला कदाचित आपण पाहू शकतायत 6 षटकांचे सुद्धा सामने खेळवले जातील. आज 10 संघांना प्राधान्य दिलं गेलंय, येणाऱ्या कालावधीमध्ये 8-8 संघांचा सुद्धा पॅनल आपल्याला पाहायला मिळेल याच स्पर्धेमध्ये. गौरवशाली परंपरा आहे, अविरतपणे आणि अव्याहतपणे या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं जातं. या स्पर्धेला कित्येक संकटं आली परंतु खचले नाहीत आयोजक. आम्ही स्पर्धा उभारणार
आम्ही या स्पर्धेचं जे नाव आहे ते मात्र सातत्याने टिकवणार हेच मात्र त्यांचं ध्येय ठरलं गेलं आणि म्हणूनच आमच्या लाडक्या आयोजकांना मानाचा मुजरा असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटचा टॉप एज क्षेत्ररक्षक जयेश गरतला असं वाटलं साईराज घेईल, साईराजला असं वाटलं जयेश गरत कॅरी करेल आणि अशातच मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दोन धावा कंप्लीट केल्या जातील आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 17 धावा 6 बॉल मध्ये 11 धावा. अक्षय जीवाची आकांता करतोय, मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करतोय, परंतु अंकुश एक सुंदर कलाकार आहे. हा गोलंदाज ज्या ज्या वेळेला मात्र खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले त्याने हॉल ऑफ 5 विकेट सुद्धा घेतलेले आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. अशा प्रकारचा हा गोलंदाज आपण पाहू शकाल, कोणत्याही क्षणाला विकेट घेण्याची ताकद ठेवणारा हा गोलंदाज पाहायला मिळतो. 17 पहिला धक्का 2.2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. उलटॉस बॉल होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत, मात्र सेफ झोन मध्ये. तेवढी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नव्हती क्षेत्ररक्षकाची. शुभम त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. अंकुश खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 18 धावा 2.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. सिद्धिविनायक तलावपाडा संघ स्ट्रगल करतोय द्वारकामाई चिखलपाडा संघाच्या अगेन्स्ट. ऑन साईडला विकीच्या बॅट मधून खूप चांगला पॉवरफुल फटका, रोहित शर्मा हिटमॅन कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता डीप मिड विकेटला भेदून निघून जाईल 6. खूप सुंदर पद्धतीने शफल झाला होता, ऑफस्टंपच्या खूपच बाहेर बॅटचा फ्लो अप्रतिम होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडचा वापर केला या चेंडूवर. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 25. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन अंकुश खूप चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत, कारण जास्तीत जास्त एक्स्ट्रा बॉल फेकलेले नाहीयेत. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर डेफिनेटली एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल, म्हणजे 3 षटकं ही अॅक्युरेट 18 बॉल ह्या वेळेला फेकत असताना एक सुद्धा एक्स्ट्रा बॉल फेकला नाही ही त्यांची ताकद बनली गेली. म्हणजेच गोलंदाजाने गोलंदाजांची भूमिका काय असते हे साध्य केलं, फलंदाजाने फलंदाजांची भूमिका काय असते हे साध्य केलं. म्हणजेच क्रिकेट हा खेळ एका दुसऱ्याने खेळला जात नाही, त्यासाठी 11 जणांचा सामूहिक खेळ. मात्र 11 जण येतील तेव्हा मात्र तुमची भूमिका काय असते हे प्रत्येकाला ते दिलं जातं आणि तुमच्या भूमिकेनुसार मात्र आपण पाहू शकता सांघिक कामगिरी केली जाते. आणि म्हणूनच आज प्रत्येकजण आपल्या गावाच्या नावासाठी आणि प्रतिष्ठेसाठी खेळत असताना पाहायला मिळतो. प्रत्येकाची इच्छा असते की आमच्या गावाचं नाव मात्र हे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक चांगल्या पद्धतीने घेतलं जावं, आदराने नाव घेतलं जावं, समोरच्या प्रतिस्पर्धी संघावर दबाव यावा. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग केला, गॅपमध्ये आहे चेंडू, निघून जाईल 4 धावांकरता 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. घेऊ द्या किरण मला